जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढती कोरोना संख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक अंमलबजावणी सुरू केली असून कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक ते आदेश वेळोवेळी जारी केले आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी घटना व्यवस्थापक तथा तहसीलदार यांची आहे. तसेच त्यांनी तालुकास्तरीय यंत्रणांच्या माध्यमातून ती कार्यवाही करावी असेही डॉक्टर भोसले यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी त्यांच्या तालुक्यातील कोविड केअर सेंटरची उभारणी, तेथील व्यवस्था, औषधांची उपलब्धता याबाबत दक्षता घ्यावी. यापुढे रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी लक्षणे असणाऱ्या अथवा त्रास जाणवणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घेतली पाहिजे. तसेच यापुढे जिल्ह्यात बाधित आलेल्या कोणत्याही रुग्णाला होम आयसोलेशन परवानगी दिली जाणार नाही. त्यांना सक्तीने कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, अहमदनगर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.